नमस्कार मी संजय भुस्कुटे आपल्या एको बाप्पा या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गेल्या अनेक वर्षापासून एको बाप्पा साजरा करत आहे गेल्या वर्षापासून आपण अतिशय साधेपणाने हा गणेशोत्सव साजरा करतो कारण याला करोनाची किनार आहे एको बाप्पा साजरा करत असल्यामुळे पर्यावरणाचा रास टळला जातो आणि एकोबाप्पा साजरा करताना गणपतीची मूर्ती शाडूची असावी तसंच गणपती देखावा साकारताना कागदाचा किंवा नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा याबद्दल आता सर्वसामान्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे आज आपल्या एको गणेशा या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जराड आणि पर्यावरण दक्षता मंचचे विद्याधर वालावरकर दोघांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आबासाहेब आपण प्रथमतः महत्त्वाचा मुद्दा की दरवर्षीच्या उत्सवामध्ये आणि या वर्षीच्या उत्सवामध्ये एक वेगळेपणा काय आहे आपण कोणत्या वेगळ्या पद्धतीने या उत्सवाकडे पाहतोय एका बाजूला करोनाची किनार आहे दुसऱ्या बाजूला महापूर आणि चक्रीवादळ येऊन गेलेली आहेत काय सांगता येईल या उत्सवाकडे कसं पाहू खरं नेहमीच्या उत्सवापेक्षा ह्या उत्सव थोडा फरक असा झाला आहे का करोनामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या काही नियंत्रण आपल्यावर ठेवायची गरज पडलेली आहे आता आपल्याला माहित आहे की आपल्याला सार्वजनिक मिरवणुका काढायच्या नाहीत किंवा मास्क आहे सॅनिटायझर आहे हात स्वच्छ धुवायची हे सगळं कारवाई करायची आहे त्याचबरोबर पर्यावरणाचं आपण जर पाहिलं तर काही वर्षामध्ये पर्यावरणामध्ये बऱ्या बदल सुरू झालेला आहे हो जसं मुंबईला कधी वादळाचा आम्ही कधी ऐकलं नाही छत्तीस वर्षाच्या नोकरीमध्ये मुंबईला कधी वादळ आलं बरोबर प्रत्येक वर्षी वादळाची सूचना यायची आणि सूचना आल्यानंतर वादळ येत आहे आणि नंतर त्याचं डायव्हर्शन व्हायचं गुजरात जायचं पण गेल्या दोन वर्षापासून आपण पाहिलंय मागच्या वर्षी निसर्ग वादळ आलं आणि ते अलिबागच्या किनाऱ्याला धडकलं बरोबर आणि ह्या वर्षी सुद्धा वादळ आलं आपल्याला स्पर्श करून पुढे गेलं म्हणजे हे दोन ज्या घटना आहे त्या घटना आपल्याला सावध करतायत का पर्यावरणामध्ये बदल होत आहे या वर्षी पावसाचा आपण पाहिलं असेल चिपळूण घ्या महाड ग्या आणि कोल्हापूर आणि या सगळ्या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं एकदम पावसाचे दिवस कमी होत चालले पण पाऊस खूप होत चालला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अतिवृष्टी पूर आणि ज्या ज्या घरांनी कधी त्यांनी पन्नास वर्षात लोकांनी त्यांच्या खालच्या ग्राउंड मध्ये पाणी पाहिलं नाही असं इतकं आले वर आलेलं ते छतावर पाणी गेलं छतापर्यंत पाणी सारख्या घटना घडल्या काही ढगपुटीच्या घटना घडल्या आणि आपण पाहतो पर्यावर छोटे छोटे क्लाउड बस्ट होऊन राहिले पावसाचे दिवस बहात्तर दिवस राहिले एकशे वीस चे आणि एका दिवशी खूप पाऊस बरोबर परत महाराष्ट्राचं जर बघितलं तर आपल्याला असं जाणवतंय का दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते कधी अतिवृष्टी होते कधी वादळ येतं कधी अन्य काही दुसऱ्या प्रकारची आपत्ती येते तर या सगळ्या घडणा घडतायत याला वातावरणामध्ये बदल होत चालला आहे वातावरणाचं टेम्परेचर वाढत चाललंय आपल्याला सर्वांना माहीत आहे का आता जो यू एनचा रिपोर्ट आला त्या आय पी सी सी म्हणत आहे त्या रिपोर्टला इंटर गव्हर्नमेंटल हो पॅनल ऑन क्लायमेट चेंज त्यांनी प्रेडिक्शन्स केलं आहे का दोन हजार तीस दोन हजार चाळीस दोन हजार पन्नास हे जर टेम्परेचर आपलं जवळजवळ एक पॉईंट पाच एक डिग्री पाच डिग्री जर वाढलं तर अनेक शहर आपले देशातले पाण्याखाली जाणार आहे निसर्गाची मधली अन्न साखळी बिघाडणार आहे दुष्काळाचं प्रमाण वाढेल थंडीचा प्रमाण सर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सांगता ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि ती लोकांच्या लक्षात येते विद्याधर आपण जर का पाहिलं तर हे सगळे पर्यावरण प्रदूषणाचे प्रश्न एकीकडे तरी पण माणसाचा उत्साह आहे सण परंपरा प्रथा ज्या आहेत अनेक वर्षाच्या ते आपल्याला उमेद देतात उत्साह देतात एनर्जी देतात याचा विचार केला तर या वर्षीच्या गणेशोत्सवाला कोरोनाचे किनार असताना देखील तो पर्यावरणपूरक साजरा करण्याकडे कल वाढतोय असं लक्षात येते का याचा मुळात उद्देश असा की असा जर का कल वाढत असेल याचा अर्थ बदलत्या पर्यावरणाची दखल लोक घेत आहेत असं चित्र आहे का हां म्हणजे करोनाने एक प्रकारे लोकांच्या लक्षात आणून दिलं की त्यांचं सुद्धा या सगळ्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे आपलं स्वतःचं म्हणजे आत्तापर्यंत लोकांना असं वाटत होतं की पर्यावरण नावाच्या विषयामध्ये आपण काय करणार तर आता लोकांना कळायला लागलं की आपल्या सगळ्यांच्या सगले सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमुळे हे सगळी संकटं येत आहेत असं एक जाणीव लोकांना झाली आणि त्यामुळे लोक हळूहळू बदलायला बदला लागले आहेत बदलायला म्हणजे इतकी लागली आहेत की पूर्वी लोकांना ही रिस्ट्रिक्शन वाटायची म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवू नका किंवा आणू नका हे आपण जेव्हा पहिल्यांदा सांगायला सुरुवात केली तेव्हा लोकांना ते कंपल्शन वाटलं आता लोक मला समजावून सांगतात की प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती आम्ही गेल्या तीन वर्ष त्या भांड्यामध्ये ठेवलाय तो अजून विरघळलेला नाही पण गेल्या वर्षी आणलेला मातीचा गणपती पटकन विरघळला आता ही जी म्हणजे ही उदाहरण झाली ना, ना लोकांनी मग आता आम्हाला सांगायला लागत नाहीये तर लोक एकमेकाला सांगतायत की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती आणू नका चकचकीत कलर केलेला गणपती वापरू नका नंतर शाडूच्या मातीचा गणपती वापरा आणि काही ठिकाणी आता त्याच्याही पुढे जाऊन लोकांनी शेणाचे गणपती आणि अशा स्वरूपाच्या सुद्धा काही किंवा लाकडाचे वेगवेगळे गणपती तयार करून किंवा मेटलचे गणपती परमनंट प्रतिमा त्याचं त्याचं पूजन आणि छोट्या सुपारीचं प्राणप्रतिष्ठा हे सगळं लोकांनी ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली म्हणजे पूर्वी जेवढा लोकांच्या मनामध्ये अडसर होता या सगळ्या विषयाला समजून घेण्याचा तेवढा अडसर याचा अर्थ लोक हा बदल स्वीकारतायत आणि लोकांची मानसिक आहे की आता आपल्याला हे बदल केल्याशिवाय कारण शेवटचं दशक आपल्याकडे ज्या माध्यमातून पर्यावरणाचा आपण रास थांबवू शकतो पण हा रास थांबत असताना नेहमी असं भूमिका जराडासाहेब घेतली जाते की शासन वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध आणतं वेगवेगळ्या शासनी शासकीय आदेश काढतं आणि त्याचं पालन करत असताना काही अडचणी निर्माण होतात तर यामध्ये लोकसहभाग कसा अपेक्षित आपल्याला शासना म्हणून अपेक्षित आहे की हे सगळं चित्र थांबवण्यासाठी एक दशक आपल्याकडे आहे खूप कमी कालावधी आपल्याकडे आहे तर पण काय केलं पाहिजे असं वाटतं की लोकसहभाग वाढवणं कितपत अपेक्षा लोकसहभाग तो वाढावाच लागेल शासनाने नियम केलेले आणि कायदे कानून जरी अस्तित्वात असले तर प्रत्येक गोष्ट ही कायद्याने तिला यश प्राप्त होत नाही जोपर्यंत लोक त्याच्यात उतरत नाही लोक केव्हा उतरतील लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे प्रबोधन केव्हा होईल कोणत्या तरी ते प्रसार माध्यमातून जसं वृत्तपत्र असतील किंवा दूरचित्रवाणी असतील किंवा रेडिओ माध्यमे किंवा सोशल मीडिया याच्यामार्फत आपल्याला खूप याचं प्रबोधन करावं लागेल जेणेकरून जनतेचा सहभाग घ्यावा लागेल जसं वालावलकर साहेबांनी सांगितलंय प्लास्टर ऑफ पॅरिस पूर्वी फार मूर्ती बनवायची आता त्याला बॅन आहे पण तरी अजून काही ठिकाणी त्याचा वापर सुरू आहे बऱ्याच मी मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा होतो आणि गिरगाव चौपाटीचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मूर्ती पाहिल्या जायच्या विटंबा झाल्यासारख्या त्या मूर्ती व्हायच्या बरोबर म्हणजे आम्ही दहा दिवस त्याची पूजा अर्चा करतो चांगली आणि दुसऱ्या दिवशी ते चित्र बघवत नाही ते कशामुळे घडतं का आपण अशा पद्धतीच्या मूर्ती बनवतो अशा पद्धतीचा रंग वापरतो की ज्याने त्या प्राणी हानी होती जलचरांची हानी होती आणि दिसायला विद्रुप दिसत पण तीन दशकापूर्वी असणारा उत्सव जो होता अतिशय पूरक ही संकल्पना पण पन ठेवा होती, कारण मुळामध्ये उत्सवाचं स्वरूपच वेगळ्या पद्धतीत असं निसर्गाशी नातं सांगणारं स्वरूप होतं हे उत्साहाच्या स्वरूपात उत्पादन वाढीचा वेग लक्षात घेऊन आकर्षकता लक्षात घेऊन हे सगळे बदल झाले आणि मग प्रदूषणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले असं वाटतं का म्हणजे हे सगळं थांबवण्यासाठी लाग असणारा अपेक्षित उशीर जो झाला हे कोणा सगळ्यांना झाला आणि आता आपण जागे झाला असं नाही का वाटत नाही हे याला उशीर झालाच आहे पण अजून वेळ गेली नाही अजून सावध झालं पाहिजे आता आपल्याला आधी कणखरपणे याच्यात उभं राहिलं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी असं चुकीचं घडत असेल ते थांबवलंच पाहिजे जनतेने थांबवलं पाहिजे शासन म्हणून नक्कीच करताय आताच मुंबई महानगरपालिकेत मागच्या आठवड्यात मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन म्हणून एक वर्कशॉप झालं हो तिथे माननीय पर्यावरण वातावरण बदल मंत्री मान्य आदित्य था, आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करायला सुरुवात केलेली आहे आपल्याला आता हे बदल जे आहे याच्याशी एक तर जुळून घ्यावं लागेल जे काय आहे ते आणि बदल कशामुळे होतात त्या कारणांचा आपल्याला ते कारण दूर केले पाहिजे त्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली जी आहे ती अतिशय पर्यावरणपूरक केली पाहिजे जशी आपली पूर्वीची जीवनशैली बरोबर त्या पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे या अनेक गोष्टी जशी ऊर्जा आपल्याकडं ऊर्जेचा वापर प्रचंड वाढला आहे आणि ऊर्जामुळे ऊर्जा तयार करताना काहीतरी प्रोसेसमधून ती तयार होती अशीच येत नाही ऊर्जा जरी नव्याने क्रिएट करता येत नाही किंवा ती नाहीशी होत नाही परंतु तिचा फॉर्म बदलला जातो तिचं स्वरूप बदललं जातं ते करताना आपल्याला खूप उत्सर्जन केलं जातं कार्बनचं आणि त्याच्यामुळे ग्रीनहाऊस गॅसेस वाढत आहेत आपल्याला आपल्या बदल करताना आपल्या घरात लागणारी ऊर्जा सुद्धा आपण कमी करू शकतो ती सहज करण्यासारखी गोष्ट आहे ती आपण केली पाहिजे आपण पाहिलं ना तर मुळामध्ये हा इको गणेशा कार्यक्रम जरी असला तरी गण गन, गणेश म्हणजे बुद्धीची देवता चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती गणाचा पती तो अधिपती म्हणजे अशा उत्सवांमधून लोकमान्यांनी ज्या पद्धतीने या गणेशोत्सवामधून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जनजागृती केली त्याच पद्धतीने अशा कार्यक्रमातून पर्यावरणविषयक जनजागृती करणं हेच इको गणेशाचं प्रमुख कारण पण असं करत असताना शालेय विद्यार्थी पुढची येणारी पिढी पीड़, जी आहे विद्याधर त्या पिढीला याची जागरूकता मोठ्या प्रमाणात आहे बिघडलेल्या आई वडिलांना सावरण्यासाठी आणि त्यांना सुधारण्यासाठी मुलं सांगतात चॉकलेटचा कागद बाबा खिशात ठेवा घरी जाऊन टाका हा बदल या उत्सवांमधून दिसतोय असं विद्याधर वाटतं का हा निश्चितपणे म्हणजे आम्ही तर गणपतीला पर्यावरणाचा ब्रँड अम्बेसिडर म्हणतो एं� आता पर्यावरणाचा ब्रँड अम्बेसिडर म्हणजे काय तर कोणाचीही घरात शिरा आता आणि त्याला विचाराय की तुमचा गणपती तर ते म्हणतात तू आता पर्यावरण सहयोगी कसा आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायला सुरुवात करतात सगळ्यात पहिले सांगतात की आमची मूर्ती आहे ती आता प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही आहे मग म्हणतात आम्ही जे डेकोरेशन केलंय ते डेकोरेशन कुठेही त्याच्यामध्ये फेविकॉल सुद्धा वापरलेलं नाही आहे इतक्या टोकापर्यंत सुरुवात झाली नंतर आम्ही बाजूला टोपली ठेवली ना त्या टोपलीमध्ये सगळं कंपोस्टिंग होतंय आमचं आम्हाला कुठेही निर्माल्य बाहेर टाकायला लागत नाहीये आता हे सगळे सहजपणे सोपे होणारे बदल आणि हे प्रत्येक घरात गेल्यानंतर त्याचं एक बाळकड म्हणजे एक नवीन वळसा प्रत्येक माणसाला मिळतोय म्हणजे पर्यावरणाचा प्रचार मला नाही करायला लागत आहे पर्यावरणाचा प्रचार गणपती बाप्पा स्वतः लोकांच्या बरोबर करतोय आणि हे करणारे याच्यामध्ये सहभाग होणारे सगळ्यात मोठी संख्या आहे हो, हो, हो. ती विद्यार्थ्यांची आहे खरे लहान मुलांची आहे त्यांनीच हे केलंय ना सगळं त्यांनी आई वडिलांना भाग पाडले ती मूर्ती बदलायला म्हणजे मूर्तीची उंची दरवर्षी वाढत जाते अशी एक संकल्पना जी लोकांच्या मनात होती ती खोडून काढली या लहान मुलांनी खोडून काढली आता आपण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती लहान असाव्या चार फुटाची मूर्ती आहे तरी उत्साह तोच लोकांमध्ये आहे तोच आहे सगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे हे एक धडा आपल्याला करोनाने दिला असं नाही का वाटत हा देव म्हणजे करोना खरं म्हणजे मदतरूप झाला असं म्हणायला लागेल म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टी कंपल्शन म्हणून म्हणत होतो ना त्या त्या गोष्टी सहजपणे त्यांनी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली आत्ता की ओके म्हणजे गणपतीची मूर्ती छोटी केली म्हणून उत्साह कमी होत नाही आहे किंवा डेकोरेशनमध्ये काही वेगळं वाटत नाहीये भव्य मूर्ती म्हणजेच म्हणजे उंचीची लागलेली एक विचित्र स्पर्धा होती ना त्या स्पर्धेला सगळ्यांना असं वाटत होतं की कुठेतरी लिमिट असावं पण ते कधी कधी आणि कोणी आणायचं असं ते होतं ना ते आता या करोनाने आणलं आहे आणि त्यामुळे आता स्पर्धेमध्ये असलेले गणपती छोटे छोटे झाले तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोणाला काही वाटत नाही आहे आणि याच्या पुढे जाऊन ना म्हणजे तुम्हाला एक वेगळं गोष्ट सांगतो खरं म्हणजे की व वैयक्तिकरित्या घरामध्ये आणल्या जाणाऱ्या गणपतींची संख्या अचानकपणे वाढली आहे हो oh. भरपूर मोठ्या संख्येने वैयक्तिक लोकांनी घरात गणपती बसवले हो आहेत आणि ते सगळे गणपती आकाराने छोटे आहेत आणि त्याच्याभोवतीची सगळी सजावट आहे ती म्हणजे पर्यावरणाचं सर्टिफिकेट प्रत्येक जण घरात घेऊन बसले जवळजवळ जरा साहेब आता नेहमी असं म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी आता बदल ही शोधाची जननी अशी व्याख्या बदलायला लागेल कारण माणूस मृत्यूच्या भीतीने घरामध्ये कोणला गेला त्याच्या लक्षातला हा बदल करायला पाहिजे पण हा सगळा बदल करत असताना गणेशोत्सवापुरताच न थांबतं वर्षभरातल्या प्रत्येक दिवसाकडे आणि सण उत्सवांकडे आपण त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे असं वाटत नाही का की ते पर्यावरणपूरक असणं आवश्यक आहे गणपतीचा उत्सव हा दहा दिवसाचा आहे त्याच्यानंतर अनेक आहे दसरा आहे दिवाळी आहे नवीन वर्षाचं स्वागत आहे अनेक धर्मामध्ये अनेक उत्सव केले जातात परंतु आता आपल्याला हे प्रत्येक उत्सव करताना ते पर्यावरणशी मिळते जुळते आहे का ही भूमिका घ्यावा लागेल आणि ती भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे कारण अगोदरच खूप उशीर झालाय ती घेतलीच पाहिजे राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ह्या मोठ्या प्रमाणात याच्यात उतरलेल्या आहे त्याच्यामुळे मला वाटतं आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे प्रत्येक ऊर्जेची गरज कमी केली जी। पाहिजे आपली जीवनशैली त्या पद्धतीने बनवली पाहिजे का ज्याला कमी ऊर्जा लागती सर्व गोष्टींची परावशी निगडित त्या केल्या पाहिजे तरच आपण याच्यातून आपली सुटका होणार आहे आणि पुढे येणारा जो काळ आहे तो झपाट्याने बदलत होता त्याला आपण रुकू प्रयत्न बाप्पाचे मुळात पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा असं म्हटलं जातं आणि या पद्धतीने ती पूजा करताना पत्री वाहिली जाते आपल्या सगळ्या सण उत्सवांचं महात्म्य आपण पाहिलं तर बदलत्या ऋतूचक्राप्रमाणे ते उत्सव साजरे केले जातात त्यात सगळ्यात मोठा घटक हा निसर्गाशी संबंधित आहे त्या त्या गोष्टींचं अर्पण करणं म्हणजे निसर्गात जे निर्माण होतं ते अर्पण करणं ही सगळी व्याख्या आहे पण ती व्याख्या आता पुन्हा एकदा जपली जाते लोकं त्याच पद्धतीने करत आहेत पण यात अग्रक्रमानं मोठा बदल होण्यासाठी विद्यार्थी काय करणं अपेक्षित असं वाटतं खरं म्हणजे सणाच्या मागे एक मोठं अर्थकारण असतं आणि त्याच्यावरती समाज जीवन अवलंबून असतं म्हणजे आपण जे बघितलं आत्ता सगळे हे सगळे मोठे चाललेले उत्सव आहेत आणि त्याच्या ते त्याच्याभोवती एक मोठं अर्थकारण उभं असतं ज्याच्यातनं त्याचे त्याच्यामध्ये एक गती येते वेगळ्या प्रकारची कमर्शियलायझेशनने या सगळ्या गतीमध्ये अधिक गतीवान होण्याकरता किंवा अधिक नफा कमवण्याकरता ज्या गोष्टी होतात ना त्याला रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे आणि कायद्याने रिस्ट्रिक्ट जसं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या सहज बनवण्यासारख्या होत्या आणि त्याला सरकारने शेवटी बंदी घातली तशा स्वरूपाच्या म्हणजे आता हरतालकीच्या मूर्ती नावाची संकल्पनाच नव्हती पण आता हरतालकीच्या मूर्ती यायला लागल्या किंवा नवरात्रात देवीची मोठी मूर्ती कधीच बसवली जात नव्हती तर ती आता देवीची मोठी मूर्ती बसवायची स्पर्धा सुरू झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये किंबहुना अनेक गोष्टीमध्ये झाडाच्या बिया घालून त्या गोष्टी आपण संकल्पना पण ती काही विशिष्ट ठिकाणी ती नक्की वापरावी परंतु आता पेन्सिलीमध्ये ते आलं पेपर मध्ये ते आलं आता असे पेपर आणि पेन्सिल आपण जमिनीत कुठे पुरतो की बना बना गरूने। गरूने। ते झाड यावं बरोबर ते कुठलं झाड आहे म्हणजे संकल्पना करताना उत्साहाच्या संकल्पना करू नये काहीतरी निर्माण होणं आवश्यक आहे पण दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा झी चोवीस तास सारख्या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रयत्न केले जातात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा तुम्हाला वाटतं का या स्पर्धांमध्ये वाढता प्रतिसाद हे दिशादर्शक लक्षण आहे की हा बदल होतोय भले त्याची गती कमी जास्त असेल अजून काय करणं अपेक्षित आहे सगळ्या माध्यमांनी बरोबर आहे आपण म्हणतात पूर्वी मी पाहिलं पाच हजार मूर्ती ह्या पर्यावरणपूरक होत्या आज त्या दीड लाखावर गेल्या म्हणजे याचा अर्थ लोकांना ते आता सहभाग वाढत चाललाय पण ज्या गतीने पाहिजे ती गती नाही ती गती, गती देण्याचं काम आपल्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाला करावं लागेल प्रत्येक एन करावं लागेल ज्या काही सोसायटी असतील त्यांना करावं लागेल जे ग्रुप असतील का निसर्गाच्या निगडीत जे काम करतात त्यांना उतरावं लागेल आणि या सर्वांनी जर सुरू केलं ही मोहीम तर मला वाटत नाही हे अशक्य आहे हे सहशक्य आहे फक्त ती सर्वांनी एक दिला आणि एकजुटीना पुढे न्यावा लागेल आणि तो कार्यक्रम आपण करू इच्छितो असं मला म्हणायचं एक दिला आणि एकजुटीने करत असताना आपण हेच करणं आवश्यक आहे की इकोबाप्पाचा उत्सव साजरा करताना फक्त उत्सव साजरा करायचा नाही तर पर्यावरणाशी नातं वृद्धिंगत करताना पुढचे तीनशे पासष्ट दिवस ते देखील पर्यावरणपूरक असावेत याकरता एक विचार मंथन आपण इकोबाप्पामध्ये करतोय आपण घेऊया क्षणभर विश्रांती पाहत राहा एक विशेष कार्यक्रम इकोबाप्पा इको बाप्पा या आमच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आज आपण या इकोबाप्पा कार्यक्रमाच्या अनुषंगानं पर्यावरणाचे होणारे बदल आणि कशा पद्धतीने आपण पुढची भविष्यात ती वाटचाल करणार आहोत याविषयी चर्चा करतोय आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जराळ आणि त्याचबरोबर पर्यावरण दक्षता मंचाचे विद्याधर बालावरकर जरासाहेब मुळामध्ये आता सार्वजनिक वाहतूचे वाहतुकीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला जातो आहे आणि इलेक्ट्रिक बसेसला आपण परवाच तो दिवस साजरा केलात त्याला आता प्राधान्याने प्राधान्य दिल्याचा प्रयत्न केला जातो आहे जो गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याला आपण जास्त गती देतो आहे काय सांगता येईल त्याविषयी नाही आता आपण परवाच सात तारखेला तो आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक व्हेकल डेज साजरा केला आहे राज्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात आता पब्लिक ट्रान्सपोर्ट जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही इलेक्ट्रिक व्हेकलचे आणू इच्छितो आणि त्यासाठी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात याला निधी उपलब्ध करून दिला आहे तर तो, तो एक कार्यक्रम आपण आता मोठ्या प्रमाणात घेतो जेणेकरून शहरामध्ये जे हवेचं प्रदूषण आहे ते कमी केलं जाईल आणि शहरामधलं प्रदूषणाचा वाहतुकीमुळे जो होतो तो सुद्धा एक मोठा भाग आहे त्याच्यामुळे हे व्हेकल जसे येतील तसं प्रदूषण हवेतलं कमी होण्याची पुढे येईल त्याशिवाय आपल्याला रस्ते जे आहे त्याच्यावर जास्त धूळ असतात नाही आणि सौर ऊर्जाचे सौर्जाच्या गोष्टी आहेत झाडं अर्बन फॉरेस्ट्री प्लांटेशन ज्याला मियावाकी प्लांटेशन म्हणतात जे आपले पर्यावरण मंत्री जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात हा दोन वर्षापासून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आदित्य ठाकरे साहेबांनी तर त्याचे परिणाम आता दृश्य परिणाम दिसायला लागलेले तर आपल्याला ह्या पद्धतीने पुढे जावं लागेल आणि आपले सर्व जीवनशैली ही त्याच्याशी निगडीत करावी लागेल जेणेकरून पुढं आपल्या आरोग्याच्या ज्या समस्या आहे किंवा अतिवृष्टीच्या ज्या समस्या आहे वादाच्या समस्या कमी होऊ शकते शुद्ध हवा आणि त्याचबरोबर बदलत पर्यावरण रोखण्यासाठी आपण प्रयत्न करतोय गणेश उत्सव विशेषतः चालना दिली जाते विद्याधर मुळामध्ये असे प्रयोग करत असताना कारण अशा उत्सवातूनच आपल्या वेगवेगळ्या परंपरा जपत असतानाच आपण एकूण निसर्गाचं रक्षण कसं करणार याविषयी आपण पाहत होतो पण त्याच्याच जोडीला काही काही वेगळे प्रयोग या उत्सवातून लोक करतायत वेगळा संदेश देत आहेत पुण्यामध्ये असा काहीतरी वेगळा प्रयोग केला जातोय काय सांगता येईल त्याबद्दल पुण्यामध्ये प्रशांत औसट म्हणून आहेत त्यांनी जवळजवळ सात हजार घरामध्ये एक रबरी मोल्ड गणपतीचा तयार करून पाठवला म्हणजे लोकांनी त्यांच्याकडे बुकिंग केलं त्यांना पाठवला त्याच्याबरोबर एक शाडूच्या मातीचा गोळा त्यांनी पाठवला या शाडूच्या मातीच्या गोळ्याला त्या रबरी मोल्डमध्ये घालून गणपती बनवता येतो आणि बरोबर दिलेल्या नैसर्गिक रंगांनी तो नैसर रंगवता रंग येतो तर सात हजार घरामध्ये ते गेलेलं जे आता आहे ना ते कौटुंबिक कार्यक्रम झाला म्हणजे घरातल्या वृद्ध माणसापासून लहान मुलापर्यंत सगळे एकत्र बसले आणि त्यांनी स्वतःच्या हाताने गणपती तयार केला जी गणपतीची मूळ संकल्पना आहे आणि तो गणपती त्यांनी त्या पूजेसाठी बसवला बरं हा एक वर्ष नाही तर सतत पाच वर्ष चालेल कारण तो मोड पाच वर्ष टिकणार आहे हा महत्वाचा मुद्दा हा महत्वाचा आव्हान आपण करू संदेश मी म्हणणार नाही मला असं म्हणायचं आता हे जसं पुण्यात हा प्रयोग झाला हा प्रयोग सर्व ठिकाणी जर झाला आपल्याला उत्साह कोणाचा कमी करायचा नाही उत्साह तर करायचाच आहे परंतु हा प्रत्येक गोष्टीचं आपलं पर्यावरणाचं रक्षण करून करायचं आहे आणि ते शक्य पंचवीस तीस चाळीस वर्षापूर्वी या कोणत्या गोष्टी नव्हत्या आपण उत्साह करत होतो खरच आहे पंचवीस ते चाळीस वर्षापूर्वी कोणत्याही गोष्टी नव्हत्या आणि असं जे प्रशांत औसेट करत आहेत अशी अनेक मंडळी राज्यात काम करतात एको गणेशाच्या व्यासपीठावर मी सगळ्यांना आव्हान करतो की आपण झी चोवीस तास आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्यासपीठावर संपर्क साधा निश्चितच आपण संपूर्ण पर्यावरणपूर्ण उत्सव वर्षभरात साजरे करूया आणि याच पद्धतीने आपण वसुंधरेचं रक्षण करूया याचबद्दल पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी पर्यावरण स्नेही शुभेच्छा देतो दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पाहत राहा झीज चोवीस तासच्या पुढील बातम्या छत्रपतींचा विचार म्हणजे